नमस्कार, मंगल मराठी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवतो आहे, नारळी पौर्णिमा आली आहे जवळ, तर आपण त्याच्यासाठी बनवतो आहे नारळी भात. अतिशय सोपा आणि तेवढ्यात रुचकर पटकन होणारा आहे असा. आणि तर बघूया आपण त्यासाठी काय साहित्य लागेल. पण त्याआधी जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटणाच्या बाजूला बेल आयकन आहे, त्यालाही क्लिक करा. त्याला क्लिक केल्यामुळे काय होईल, ज्यावेळेला मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेन त्याच्यावर नोटिफिकेशनची बेल तुमच्या मोबाईलमध्ये वाजेल. त्यामुळे तुम्हाला माझी रेसिपी पटकन बघता पण येईल आणि पटकन करता पण येईल. त्यामुळे बेल आयकनला नक्की क्लिक करा, असा सपोर्ट करत राहा. तर बनवूया आपण आता नारळी भात. नारळी पौर्णिमा स्पेशल करतो आहे आपण आणि त्याच्यासाठी हवं आपल्याला नारळी भात करतो आहे आपण. आणि नारळाच्या वड्या आपण ऑलरेडी केलेल्या आहेत आणि आता नारळी भात करतो आहे. आणि त्यासाठी आपण काय घेतलं आहे, एक कप बासमती तांदूळ आणि त्याचा भात शिजवून घेतलेला आहे, व्यवस्थित शिजवून घेतला आहे. 4 लवंगा आणि एक छोटा दालचिनीचा तुकडा घालून हा भात आपण शिजवून घेतलेला आहे. एक कप ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आपण, हे खोबरं. एक कप गूळ, म्हणजे आपण काय घेतलं आहे, एक कप तांदळाला एक कप खोबरं आणि एक कप गूळ घेतलेलं आहे. सजावटीसाठी लागणार आहेत आपल्याला 10 ते 12 काजू, 5 ते 6 बदामाचे काप करून घेतलेले आहेत मी, थोड्याशा मनुका आणि 1 टीस्पून तूप लागेल आपल्याला, साजूक तूप आहे, तूप लागेल आपल्याला. आणि आपण आता नारळी भात करायला घेऊया. कढई तापत ठेवली आहे, याच्यात मी तूप घालणार आहे. त्याच्यात घालणार आहे आधी ह्या मी मनुका, त्या आपण जरा परतून घेऊया. मनुका आपण छान तुपामध्ये मंद आचेवर परतून घ्यायचा आहे. सुंदर फुलले आहेत, ह्या काढून घेणार आहे मी एका भांड्यात. याच तुपामध्ये मी घालणार आहे काजूचे काजू आणि ते परतून घ्यायचे आहेत आपल्याला अगदी थोडेसे. काजू पण आपले परतून झालेत, हेही काढून घेणार आहे मी. आपले मनुका ज्याच्यात काढले आहेत मी त्याच्यातच काढणार आहे. बदाम पण, बदामाचे काप पण आपण ह्याच्यात परतून घेऊ. पटकन होतील ते कारण आपण काप करून घेतलेत, त्याच्यामुळे ते जास्त वेळ लागणार नाही. बदामाचे काप पण आपले परतून झालेत, हेही काढून घेणार आहे मी. आणि याच भांड्यात मी आता खोबरं आहे ते घालून घेणार आहे आणि ते परतून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं परतून झालं आहे, याच्यात मी आता गूळ घालणार आहे आणि हा व्यवस्थित आपण विरघळवून घेणार आहोत. गूळ मीडियम फ्लेमवर करायचं आहे, मोठा फ्लेमवर का होईल करपण्याची शक्यता आहे. छानपैकी आपण हा गूळ पूर्ण विरघळला पाहिजे. आपण गूळ व्यवस्थित विरघळला आहे आणि हे थोडं घट्ट व्हायला लागलं आहे. याच्यात मी आता वेलची पावडर आहे 1/2 टीस्पून ती घालणार आहे. जर तुम्हाला वेलची पावडर घालायची नसेल तर तुम्ही ह्याच्यात भात करताना अखंड वेलची घालू शकता. तुपात परतून घ्यायची आणि मग ते भात करायचा, तेही चांगलं. आता हे ड्रायफ्रूट झाले आहेत तेही घालणार आहे मी ह्याच्यात. हे पण व्यवस्थित परतून घेऊया. आपल्याला हा भात घालायचा आहे पण त्याच्या आधी ही सगळी लवंग आणि दालचिनी आहे ती काढून घेणार आहे मी, कारण याचा फ्लेवर भातात उतरला आहे. आता काय आवश्यकता नाही आहे त्याची. आणि हा भात मी यात घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे. हा मंद आचेवर घेऊन ह्याला मिक्स करून द्यायचा. एकदम अलगद करायचं आहे, तांदूळ तुटला नाही पाहिजे आपला. मी बासमती राईस केलेला आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर रेग्युलर तांदळाने आपले कोलम असतो त्यानेही केला तरी चालतं, पण बासमतीने छान दिसतो. छान परतून झालं आपला
आणि एक जीव झालेला आहे हे सगळं व्यवस्थित लापून घ्यायचं असं आणि याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं मंद आचावर आपण हा वाफवून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या भातामध्ये हे सगळं मिश्रण लागेल आणि आपला चविष्ट भात तयार होईल. 10 मिनटं झाली आहेत आणि मी गॅस बंद करणार आहे आणि आपण याला झाकण काढूया. आह अतिशय सुंदर रंगही छान आला आहे, भातही एकदम मस्त मोकळा झाला आहे. तर मी आता सर्व करणार आहे त्याला गरमच. तयार आहे आपला गरमागरम नारळी भात. तयार आहे आपला नारळी भात, अतिशय सोपा आहे, पटकन होणारा आहे आणि अगदी रुचकर असा आहे. नक्की करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला आणि तुमचा अनुभव नक्की मला कळवा आणि असा सपोर्ट करत राहा. आणि जर तुम्ही अजून माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नाही आहे तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक केल्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपींचं नोटिफिकेशन मिळत राहील. माझ्या रेसिपींना असेच लाईक देत राहा, त्यांना असेच शेअर करत राहा. तुमच्या आशीर्वादांची खूप गरज आहे, असेच आशीर्वाद देत राहा. आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.